सम्यक संबुद्ध तथागत भगवान गौतम बुद्ध यांना त्रिवार नमन। प्रज्ञाशील करुणेची खान जगातला पहिल्या क्रमांकाचा विद्वान बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम। सर्व महामानवांच्या पवित्र विचारांना स्मृतींना कार्याला विनम्र अभिवादन। आणि आज शनिवार 23 सप्टेंबर 2023 भारतीय बोध महासभा पुणे या संस्थेच्या वतीनं वर्षावास प्रवचन मालिका 2023 अंतर्गत पुष्प 24 गुंफलं जात आहे। स्थळ आहे तक्षशिला बुद्ध विहार आनंद नगर रामटेकडी हडपसर पुणे। उपस्थित सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक बालिका या सर्वांचं सहर्ष स्वागत। सर्व श्रद्धावान उपासक उपासिकांना सविनय जय भीम। या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थान माननीय जगदीश शिवशरण साहेब स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो। भारतीय बौद्ध महासभेचे सचिव संदीपजी सोरणे सर यांनी जी आदेशाबद्दल सूचना मांडली त्यास माझे पूर्ण अनुमोदन आहे। मी अध्यक्ष पद स्वीकार करतो। भारतीय बोध महासभा पुणे या संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष माननीय के बी मोडगरे गुरुजी त्याचबरोबर या 24 पुष्पाला प्रवचनकार म्हणून लाभलेले भारतीय बोध महासभा पुणे या संस्थेचे विश्वस्त व मध्यवर्ती कमिटीचे अध्यक्ष माननीय डी एन धाईंजे गुरुजी आणि या 24 पुष्पाला असलेले प्रमुख पाहुणे माननीय बोधाचार्य दत्ताजी शेलार साहेब त्याचबरोबर या विहाराचे प्रमुख श्रद्धावान उपासक माननीय सतीशजी आदमाने साहेब या सर्वांना मी विनंती करतो कृपया आपण धूपदीप प्रज्वलनासाठी पुढे यावं। थोडा अंतर ठेवा। महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांचा महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांचा महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांचा विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा यानंतर आपण प्रमुख अतिथी संस्थेचे विश्वस्त आणि प्रमुख प्रवचनकार आणि प्रमुख पाहुणे यांचा सन्मान घेणार आहोत। उपस्थित सर्व श्रद्धावान उपासक उपासिका यांचं सहर्ष स्वागत आहे। त्याचबरोबर सर्व श्रद्धावान उपासक उपासिकांना सविनय जय भीम। कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय जगदीश शिवशरण साहेब यांना विनंती करतो की भारतीय बोध महासभा पुणे या संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष आदरणीय मोडगरे गुरुजी यांचा सन्मान करावा। यानंतर या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष माननीय सुमित कांबळे साहेब यांना मी विनंती करतो की यांनी या 24 पुष्पाचे प्रमुख प्रवचनकार भारतीय बोध महासभा पुणे या संस्थेचे विश्वस्त व मध्यवर्ती कमिटीचे अध्यक्ष माननीय धाईंजे गुरुजी यांचा सन्मान करावा। त्यानंतर या मी माननीय सतीश अदनामे साहेब यांना विनंती करतो की या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बोधाचार्य दत्ताजी शेलार साहेब यांचा सन्मान करावा।
नंतर मी माननीय सुमित कांबळे यांना विनंती करतो की भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेचे खजिनदार माननीय राजेश माने साहेब यांचा सन्मान करावा. जगदीश शिवशरण साहेब यांना विनंती करतो. भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेचे बौद्धाचार्य माननीय राजेश गायकवाड साहेब यांचा सन्मान करावा. यानंतर मी सुमित कांबळे यांना विनंती करतो. मी माननीय मनोज गायकवाड साहेब यांना विनंती करतो कृपया आपण पुढे यावं. यानंतर मी सुमित कांबळे साहेब यांना विनंती करतो. माननीय महेंद्र गायकवाड यांचा ते सन्मान करतील. यानंतर मी सतीश आदमाने साहेब यांना विनंती करतो की विलास लोंढे साहेब यांचा सन्मान करावा. माननीय विजय गायकवाड गुरुजी इथं आहेत, त्यांचाही सन्मान होत आहे, कृपया पुढे यावं. माननीय शिवाजी मोरे साहेब यांना विनंती करतो, कृपया पुढे यावं. माननीय शिवाजी उगडे साहेब यांना विनंती करतो, कृपया आपण पुढे यावं, आपला सन्मान होत आहे. यानंतर मी विनंती करतो माननीय सतीश आदमाने साहेब यांना की यांनी सतीश दळवी साहेब यांचा सन्मान करावा. हे बोधिसत्व वंदना या न्यूज चॅनलचे पत्रकार आहेत. या ठिकाणी असा दिवस होतो की आपल्या जीवनामध्ये वर्षा वाजो म्हणतो त्याप्रमाणेचा, कारण खरंच बाहेरचा ते पाऊस पडत आहे आणि वर्षावाचा आनंद तो खरंच आपल्या बुद्धविहारामध्ये घेत आणि या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन त्यांनी केलं, सूत्रसंचालन केलं असे पुणे शहरामध्ये जवळपास 45 पेक्षा जास्त बौद्धविहारामध्ये आणि आपल्या बुद्धविहारामध्ये सुद्धा त्यांनी प्रवचन मालिकेसाठी या ठिकाणी कष्ट घेतलं, मेहनत घेतली सकाळपासून किंवा 2-3 दिवसापासून त्यांनी प्रयत्न केला. असे पुणे शहरामध्ये बोधाचार्य संदीपजी सोनुने साहेब यांचा सुद्धा आपण सन्मान करणं गरजेचं आहे, कारण बऱ्याचदा मी जेव्हा प्रवचनामध्ये ऐकलं जातो तेव्हा असं निदर्शन आहे की सूत्रसंचालन करतो, जे दुसऱ्यांचा सत्कार करतो तसा राहून जातो, परंतु आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व वरिष्ठ मार्गदर्शक यांनी मला सांगितलं की नाही आपण पहिल्यांदा त्यांचा या ठिकाणी सन्मान करणं गरजेचं आहे. या ठिकाणी मी विजय गायकवाड गुरुजींना विनंती करतो की त्यांनी बोधाचार्य संदीप सोनवणे गुरुजींचा त्यांनी सन्मान करायचा. माननीय अरुण कांबळे साहेब यांना विनंती करतो, कृपया आपण पुढे यावं. माननीय सुमित कांबळे साहेब यांचा सन्मान करत आहेत. यानंतर या पुष्पास आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत माननीय बोधाचार्य दत्ता शेलार. हे भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेच्या वतीनं लोणी शाखा या शाखेचे ते अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर 2017-18 या साली लोणी इथं ज्यावेळेस आपण पहिल्यांदा श्रामणेर शिबिर भरवलं होतं लोणीमध्ये, त्या श्रामणेर शिबिरामध्ये ते सारीपुत्त बनते म्हणून होते आणि त्यांनी पूर्ण 10 दिवस हे श्रामणेर शिबिर केलं. त्याचबरोबर पुढील दोन्ही श्रामणेर शिबिराला त्यांनी दंभसेवक म्हणून पूर्ण 10 दिवस सेवा दिलेली आहे. ते एक उत्तम मार्गदर्शक आहेत, त्याचबरोबर अभ्यासू बोधाचार्य आहेत. अनेक सुखादुःखाच्या प्रसंगी ते धम्म कार्य संस्कार विधी पार पाडण्याचं काम करत आहेत. मी माननीय दत्ताजी शेलार साहेब यांना विनंती करतो की कृपया आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. संसाराच्या बहुचक्रात दबलेल्या मानवाला दुःखमुक्तीचा मार्ग देणारे जगद्गुरु जगत वंदनीय
महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध बोधिसत्व या भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या ज्या महापुरुषांनी आणि महामातांनी बहुजनांच्या हितासाठी आणि कल्याणासाठी आपलं आयुष्य झिजवलं त्या त्या सर्व महापुरुषांच्या आणि महामातांच्या पवित्र आचार विचाराला अभिवादन जन्मतात. तसेच या ठिकाणी उपस्थित भारतीय बौद्ध महासभा पुणे या धार्मिक संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष माननीय के बी मोरगर सर, माननीय धांजे सर, सोनवण सर, जगदीश शिवसरण सर, गायकवाड सर, कांबळे सर, माने सर या सर्वांचं आणि या ठिकाणी सर्व उपस्थित आणि उपस्थिका यांना मैत्रीपूर्ण जय भीम. आज या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा पुणे या धार्मिक संस्थेच्या वतीनं वर्षावासाचा कार्यक्रम आपण सादर दरवर्षी करतो. या ठिकाणी 24 पुष्प गुंपण्यासाठी आपण या ठिकाणी सर्व उपस्थित झालेलो आहोत. माझं नाव दत्तात्र साहेब रोशदार. मी याच श्राम्य शिबिर मध्ये 2-3 वर्षापूर्वी श्राम्य शिबिर झालो या संस्थेच्या काम केलं मी या संस्थेमध्ये आणि आज तुम्ही बघताय 2-3 वर्षापूर्वी मला बोलायला सुद्धा येत नव्हतं आणि या ठिकाणी मी आज तुमच्या समोर बोलतोय हे खूप माझ्यासाठी आहे. या संस्थेचं जर सांगायचं म्हटलं तर मी या संस्थेमध्येच घडलोय. या संस्थेमध्ये खूप ज्ञानी लोक आहेत, पंडित लोक आहेत आणि दरवर्षी ही संस्था वर्षावासाचे कार्यक्रम राबवते. धम्म आपल्या दारी, महिलांचे मेळावा, श्रावण शिबिर, परत पौर्णिमेचे कार्यक्रम आणि बोधाचार्य प्रशिक्षण असे कित्येक कार्यक्रम या संस्थेच्या माध्यमातून ही संस्था पार पडते आणि नवीन नवीन बोधाचार्यांना, नवीन नवीन मुलांना चांगले संस्कार घडवण्याचं काम, धम्म घराघरामध्ये रुजवण्याचं काम ही संस्था करते आणि मी या संस्थेमध्येच झालेलो आहे. तर या ठिकाणी मी तुम्हाला एकच सांगू शकतो मित्रांनो, कारण मीही तुमच्यासारखा असत होतो. कारण जर आपण जर या ठिकाणी जर बसवत असत तर काही वर्षांनी आपण जर धम्माचा अभ्यास जर केला तर नक्कीच आपण या ठिकाणी आपण उभं राहून बोलू शकता. कारण कसं होतं, आता बऱ्याच जणांना असं वाटतं की बोलताच येत नाही. मी पण बऱ्याच वेळा असं मला बोलताच येत नव्हतं, पण मी हळूहळू शिकलो. मी 1 मिनिटं उभं राहिलं तरी हातपाय थरथर कापायचे, पण या संस्थेने मला संधी दिली आणि मी या ठिकाणी बोलायला शिकलो तर या संस्थेचं मी खूप आभार आहे. तर या ठिकाणी मी एक छोटस गीत सादर करतो. माझ्या आवाजाकडे लक्ष न देता गीताच्या शब्द शब्दाकडे लक्ष द्यावी ही विनंती. तेजस्वी तो चमचमणारा लाखामध्ये एकच खरा साजने भीम माझा कोहिनूर हिरा हिरा ग साजने भीम माझा कोहिनूर हिरा तेजस्वी तो चमचमणारा तेजस्वी तो चमचमणारा लाखामध्ये एकच खरा लाखामध्ये एकच खरा साजने भीम माझा कोहिनूर हिरा हिरा ग साजने भीम माझा कोहिनूर हिरा जय भीम बोला जय भीम जय भीम जय भीम बोला जय भीम जय भीम जातीय तेचे तोडून जाळे गुलाम केले सारे मोकळे आई वाणी लावून माया आई वाणी लावून माया सांभाळिले लेकरा सांभाळिले लेकरा साजने भीम माझा कोहिनूर हिरा हिरा ग साजने भीम माझा कोहिनूर हिरा जय भीम बोला जय भीम जय भीम जय भीम बोला जय भीम जय भीम स्वार्था पुढे तो झुकला नाही कर्तव्याला चुकला नाही ऐसी करनी लाजे धरनी ऐसी करनी लाजे धरनी कीर्तीचा वाज नगारा कीर्तीचा वाज नगारा
हिरा गिसा भीम माधा कोहिनूर हिरा बोला जय भीम जय भीम जय भीम बोला जय भीम जय भीम। धन्यवाद। भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेचे विश्वस्त आणि मध्यवर्ती कमिटीचे अध्यक्ष माननीय बी एन धाईंजे गुरुजी यांचा जन्म साधारण 1960 चा आहे। 15 ऑगस्ट या दिवशी त्यांचा जन्म झाला। त्यांनी 1978 च्या आसपास ते बीएड पूर्ण झाले। त्यानंतर सजनाबाई भंडारे हायस्कूल मध्ये त्यांनी नोकरी केली। 2014 साली ते मुख्याध्यापक झाले आणि 2018 साली मुख्याध्यापक म्हणून ते सेवानिवृत्त झाले। 1990 मध्ये त्यांनी बोधाचार्य परीक्षा ते उत्तीर्ण झाले। 1990 पासून त्यांनी धार्मिक कार्यामध्ये ते अग्रणीय आहेत। अनेक सुखादुखाच्या समारंभाला त्यांनी संस्कार विधी केलेला आहे। त्याचबरोबर अनेक बोधाचार्यांना त्याचं बहुमोल त्यांचं मार्गदर्शन लाभतं। आपल्या संस्थेसोबत सुद्धा ते 2018 साली जनरल सेक्रेटरी या पदावर होते। त्यानंतर 2021 ला ते विश्वस्त या पदी निवड झाली त्यांची आणि मध्यवर्ती कमिटीचे ते आज अध्यक्ष आहेत। संस्थेला त्यांचा जो ज्ञानाचा भाग आहे त्या ज्ञानामध्ये संस्था सुद्धा फार ऋणी आहे की त्यांच्याकडे अशा काही युक्त्या आहेत किंवा काही मार्गदर्शन आहेत की ज्यामध्ये संस्थेला सुद्धा काही अडचणी आल्या तरी त्याच्यामध्ये ते चांगला एक मार्ग काढू शकतात। म्हणून खरोखर त्या पदाला ते योग्य आहेत। त्याचबरोबर अनेक विषयांमध्ये ते मार्गदर्शन सुद्धा करत आहेत। मी त्यांचा आजचा विषय आहे तथागत भगवान बुद्धांनी काय स्वीकारले व काय नाकारले। हा अनेक जणांनी पूर्वी भगवान बुद्ध आणि धम्म या ग्रंथामध्ये हा भाग वाचलेला असेल त्यांच्यासाठी सुद्धा पुन्हा हे एक चांगलं रिव्हिजन असेल ज्यामध्ये आपण आपल्या ज्ञानामध्ये भर टाकू शकता। मी या विषयाला न्याय देण्यासाठी प्राचारण करतो माननीय डी एन धाईंजे गुरुजी यांना की यांनी या विषयाला न्याय द्यावा। महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना यांच्या प्रतिमांना प्रथम मी आभार देतो। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय जगदीश शिवशरण जी, त्याचप्रमाणे स्वागताध्यक्ष सुमित कांबळे आणि प्रमुख पाहुणे दत्ता शेलार आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे आमच्या भारतीय बौद्ध महासभेचे विश्वस्त अध्यक्ष के व्ही मोडगरे सर, त्याचप्रमाणे खजिनदार माने साहेब, बोधाचार्य गायकवाड साहेब आणि तसेच या कार्यक्रमाचं चित्रण करणारे बोधिसत्व वंदना न्यूज चॅनलचे सतीश गळवी साहेब, त्याचप्रमाणे दुसरे न्यूज चॅनलचे या ठिकाणी असणारे विलास लोंढे साहेब आणि सर्व उपस्थित श्रद्धावान उपासक उपासिका आणि बालक मित्र मैत्रिणींनो, खरं म्हणजे आज या ठिकाणी बालकांची संख्या जास्त आहे आणि खरं जर पाहिलं तर यांनाच त्याची जास्त गरज आहे। कारण का हे आपलं पुढचं जे भवितव्य जे आहे ते या मुलांमध्ये आहे, त्यामुळे या मुलांनी जर अतिशय चांगल्या प्रकारे जर आजचं जर प्रवचन जर ऐकून जर घेतलं तर त्यांच्यामध्ये बराचसा फरकही पडणार आहे आणि त्यांचा त्याला फायदा सुद्धा होणार आहे। कारण का तथागताचा जो धम्म जो आहे त्याच्यामध्ये अनेक गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत, परंतु
बाबासाहेबांनी लिहिलेला जो ग्रंथ जो आहे तथागत भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म यातील काही ज्या प्रकरणांमध्ये पान नंबर 81-82 मध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की भगवान बुद्धांनी काय त्याज्य केले आणि काय स्वीकारले. म्हणजे मग आता भगवान बुद्धाने काय त्याज्य केले म्हणजे काय नाकारले आणि काय स्वीकारले, तर हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्यावेळची जी परिस्थिती आहे त्यावेळच्या ज्या ज्या मान्यता आहेत, 2500 वर्षापूर्वी तथागत भगवान गौतम बुद्धांना जेव्हा ज्ञान प्राप्ती झाली तेव्हाचा जो काळ जो आहे त्या काळामध्ये काही मान्यता होत्या. तेव्हा वेद होते, उपनिषदे होती, ब्राह्मणे होती आणि त्याच्यानुसार काही मान्यता सुद्धा होत्या. आणि ह्या ज्या मान्यता होत्या ते सर्वात एक काय गोष्ट होती, तर सर्वात महत्वाचं म्हणजे ईश्वर हा निर्माण करता आहे हा आपला म्हणजे सर्व लोकांचा विश्वास होता की आपल्या सर्वांना कोणी निर्मित निर्मिलेला आहे, या जगाचा विश्वाचा निर्माता कोण आहे तर ईश्वर आहे असा विश्वास होता. आणि या विश्वाचे जे मूलाधार तत्व जे आहे ते तत्व म्हणजे ब्रह्मा, तर ब्रह्मावर ब्रह्मा आहे याच्यावर सुद्धा विश्वास होता. परंतु तथागत भगवान गौतम बुद्धाच्या त्या काळामध्ये या सर्व गोष्टी मानल्या जात होत्या याच्यावरती विश्वास ठेवला जात होता. दुसरा असा आहे की त्या काळामध्ये वेद होते, उपनिषद होते, तर वेद हे ईश्वर निर्मित आहे, वेद हे ईश्वरांनी लिहिलेला आहे, ईश्वरांनी सांगितलेला आहे, त्यामुळे त्याच्यावरती त्याला पण वेद प्रामाण्य म्हणजे ते जे वेदामध्ये जे असेल तेच सत्य, त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही, जे आहे ते आपण फक्त स्वीकारायचं आहे, त्याच्यावरती चर्चा करायची नाही की हे वेदामध्ये असं सांगितलेलं आहे आणि हे खरं आहे का वगैरे असं अजिबात नाही, ते वादातीत आहे, ते अपवित्र म्हणजे ते पवित्र आहे, अपरिवर्तनीय आहे आणि त्या अचूक आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल अजिबात कोणीही भ्रष्ट शब्द सुद्धा काढायचा नाही, वेदाच्या विरोधात कोणी बोलायचं नाही. अशा प्रकारे वेदावरती एवढा विश्वास आपला त्या काळामध्ये होता अशी मान्यता. त्याच्यानंतर वेद आहे म्हटल्यानंतर वैदिक असे वेगवेगळ्या प्रकारचे जे कर्मकांड व्हायचे, यज्ञ व्हायचा, होम हवन व्हायची, त्याच्यामध्ये आहुती दिली जायची. तुम्हा सर्वांना माहिती असेल की यज्ञ ते असं चौकोनी कुंड करतात, लहान मुलांना माहित असेल चौकोनी कुंड करतात, परंतु आता त्याच्यामध्ये नुसतं तूप खोबरं बदाम खारीक वगैरे टाकायचे, पूर्वीच्या काळामध्ये त्याच्यामध्ये प्राण्यांचे फार मोठा यज्ञ असायचा आणि त्याच्यामध्ये प्राण्यांचे प्राणी बळी दिले जायचे. तर अशा प्रकारे हे सर्व कर्मकांड त्या काळामध्ये होते. आता छोटस मला वाटतं इतर धर्मीय जे आहेत ते अशा प्रकारचं यज्ञ होम वगैरे करतात, त्याच्यामध्ये काय वगैरे जाळतात. तर हे जे सर्व कर्मकांड जे आहे त्याने काय होतो तर मोक्ष मिळतो, म्हणजे मोक्ष म्हणजे मेल्यानंतर सद्गती मिळते, मोक्ष मिळतो असा. आणि ही मोक्ष प्राप्तीची ही सगळी साधनं होती, म्हणजे यज्ञ करणे, आहुती देणे, होम हवन करणे आणि इतर जेवढे काय धर्मसंस्कार आहेत ते करणं, हे कशासाठी करायचं तर मोक्ष मिळण्यासाठी. म्हणजे मोक्ष मिळणे हे त्या काळातलं अतिशय महत्वाची गोष्ट. आणि हे सर्व करत असताना होम हवन किंवा यज्ञ, होम हवन, आहुती हे करणारे कोण होते, ते करणारे कोण होते, ब्राह्मण होते. या ब्राह्मणांना भोजन दिलं पाहिजे, होम हवन केल्यानंतर त्यांना भोजन दिलं पाहिजे, त्यांना अजून काय दिलं पाहिजे, दक्षिणा दिली पाहिजे. त्या काळामध्ये दक्षिणा म्हणजे सोन्याच्या मोहरात देत होते, आता आपण रुपयाच्या मध्ये देत होते, परंतु सोन्याच्या मोहरा. आणि हे कशासाठी दिलं जायचं, तर त्यांना जर दक्षिणा दिली, त्यांना जर जेवण दिलं, त्यांना भोजन दिलं, ब्राह्मणांना भोजन दिलं, तरच आपल्याला काय मिळणार आहे, आपल्या आत्म्याला मुक्ती मिळणार आहे. म्हणजे नाहीतर आपल्याला मुक्तीच मिळणार नाही. म्हणजे मुक्तीसाठी आपल्याला मध्ये हे कोणाची सेवा करावी लागायची,
ब्राह्मणांची सेवा करावी लागायची म्हणजे आत्मा मोक्ष आणि मग त्याची या आत्म्याला परत मुक्ती मिळाली पाहिजे हे सर्व म्हणजे आत्म्याला आत्म्याला मुक्ती मिळाली पाहिजे म्हणजे आत्म्यावर परत आपला काय होता त्या काळामध्ये विश्वास होता की आत्मा याच्या शरीरामध्ये आत्मा आहे त्याच्या शरीरामध्ये आत्मा आहे त्या प्राण्यामध्ये गाढवामध्ये आत्मा आहे आणि सर्वच प्राण्यांमध्ये आत्मा आहे आणि आत्मा आहे याच्यावर त्या काळामध्ये काय होता विश्वास होता मला वाटतं 2500 वर्षापूर्वी आत्म्यावर विश्वास होता आता आहे का अजून काय काय लोक म्हणतात की आत्मा आहे या मेलं की याच्या शरीरातून तो दुसऱ्या शरीरात जातो आणि शरीर बदलतो त्याला आत्म्याचे संसरण असं म्हणतात काय म्हणतात आत्म्याचे संसरण म्हणजे तो फक्त जसे आपण कपडे बदलतो म्हणा तसं तो फक्त शरीर बदलतो जीव बदलतो अशा प्रकारे आत्म्याबद्दल म्हटलं जात होत आणि हा आत्म्याचे जे हे एका एका जन्मातून दुसऱ्या जन्मात एका जीवा एका देहातून दुसऱ्या देहात एका माणसातून दुसऱ्या माणसात असा आत्मा फिरत राहतो आणि ह्या आत्म्याला जवळजवळ किती 84 लक्ष युनिटून फिरावं किती 84 लक्ष लक्ष म्हणजे किती मुलांना लक्ष म्हणजे लाख 84 लाख वेळा त्या आत्म्याला फिरल्याशिवाय त्याला मुक्ती नाही तर अशा प्रकारे या आत्म्याच्या आणि त्याच्याशिवाय त्याला दुःखातून मुक्तीही नाही त्याची सुटका नाही अशा प्रकारे त्या काळात मानलं जात होत म्हणजे हे काय मान त्यावेळेला मान्यच होते असा काय होता विश्वास होता तर अशा प्रकारे आत्म्याचा हा जो सगळा जो आहे आणि मग हे आत्म्याचे ज्याप्रमाणे आहे तसंच आपल्या याच्याबद्दलही म्हटलं जात की परंतु त्या काळामध्ये भगवान बुद्धाच्या काळामध्ये जेव्हा त्यांना ज्ञान प्राप्त झाली किती 2600 वर्षापूर्वी 2500 वर्षापूर्वी जेव्हा त्यांना ज्ञान प्राप्त झाली तेव्हा त्या काळामध्ये काही तत्ववेत्ते होते काही विद्वान लोक होते ऋषी होते आणि त्यांचेही काही वेगवेगळे असे पंत होते किती पंत होते जवळजवळ 62 पंत होते त्यातल्या आपण 2-4 जणांची फक्त थोडक्यात माहिती घेऊया तर या 62 पंतांपैकी आपण एक पंत घेऊया जो ज्याला उच्छेदवाद असं म्हणतो काय म्हणतो आपण उच्छेदवाद आता उच्छेदवादाचा प्रणेता उच्छेदवादाचा जो मुख्य गुरु जो होता तो कोण होता अजित केश कंबल भगवान बुद्धांच्या त्या काळामध्ये तो अजित केश कंबल नावाचा उच्छेदवादाचा प्रणेता तर उच्छेदवादामध्ये नेमकं काय होत तर उच्छेदवादामध्ये असं होत की आत्म्याला आत्म्याला आत्म्याचे जे हे जे आहे त्याला 84 लक्ष युनिटून फिरावंच लागतंय आणि मगच त्याचा आपोआप अंत होणार आहे म्हणजे हे आत्म्याचं फिरणं आहे आणि जगातील दुःखाच्या मूल तत्वापासून मनुष्य बनलेला आहे म्हणजे दुःख हे आहेच दुःख तुम्ही नाकारू शकत नाही त्याच्यापासूनच दुःख तत्वापासूनच माणसाची निर्मिती झालेली आहे आणि हे 84 लक्ष युनिटून त्याला फिरवच लागत अशा प्रकारे हा उच्छेदवाद हा केश कंबल नावाचा एक पंत होता त्या केश कंबल नावाचा एक पंथाचा जो प्रमुख होता आणि त्याचा हा उच्छेदवाद होता त्याच्यानंतर दुसरा एक होता नियतवाद सिद्धांत तर हा नियतवाद सिद्धांताचा प्रमुख कोण होता प्रणेता होता मखली गोसाल म्हणून भगवान बुद्धांच्या काळामध्ये ते सुद्धा तपचर्या हे वेगवेगळं काय काय करत होते आणि त्यांची काय मत होती तर दुःख कुणालाही नष्ट करता येत नाही आणि दुःख कुणाला वाढवताही येत नाही किंवा कमी करता येत नाही म्हणजे दुःख आहे हे तुमच्या वाट्याला जे आलेलं आहे ते तुम्हाला भोगावंच लागणार आहे जसं म्हटलं जातं की सटवीने तुमच्या कपाळावर लिहिलेलं जे आहे ते तुम्हाला बदलता येत नाही ते घडणारच तसं होणारच आणि त्यामुळे त्याच्यातून तुमची सुटका नाही हा काय म्हणजे हा नियतीचा खेळ म्हणजे नियतवाद सिद्धांत म्हणजे काय आहे हा नियतीचा सिद्धांत आहे आणि हा नियतीचा सिद्धांत कोणी मांडलेला आहे
हा मखली गोसाली यांनी मांडलेला होता तत्कालीन भगवान गौतम बुद्धाच्या काळात. म्हणजे सटवीने तुमच्या एकदा कपाळावर लिहिलं, मला वाटतं ते चौथ्या पाचव्या दिवशी काहीतरी सटवीच काहीतरी करत राहतात आणि म्हणे ते सटवी लिहिणार आहे आणि मग तिथं मरेपर्यंत कधी मारायचंय काय करायचं काय होणार आहे नोकरी लागणार का लग्न होणार का सगळं त्याच्यामध्ये लिहिलं. याच्यामध्ये काही बदल होणार नाही हा नियतवाद जो आहे तो मखली गोसाल्यांचा. आणि त्याच्यानंतरचा आहे अक्रियावाद. अक्रियावाद हा कोणाचा आहे तर हे पूर्ण कश्यप यांचा हा अक्रियावाद आहे. आणि याच्यामध्ये काय आहे तर एखादे कृत्य किती वाईट असो किती वाईट जरी असलं दुराचारी जरी असले तरी आत्म्याला त्याच्यापासून पाप लागत नाही. म्हणजे तुम्ही किती वाईट करा किंवा तुम्ही कितीही चांगलं एखादं कृत्य करा कुशल कर्म करा तरी त्यामुळे तुम्हाला पुण्य लागणार नाही. हे कोणाचं म्हणणं आहे पूर्ण कश्यप नावाचा जो प्रणित होता त्यावेळेचा एक पंथाचा माणूस होता त्याने पूर्ण कश्यप यांचा आहे. म्हणजे कर्माचा आत्म्यावर म्हणजे आपण जे काय करतो त्याचा आपल्या आत्म्यावर काही सुद्धा परिणाम होत नाही. मग तुम्ही हत्या करा किंवा करून घ्या चोरी करा किंवा दुसऱ्याला करायला लावा किंवा व्यभिचार करा किंवा एखाद्याकडून व्यभिचार करून घ्या किंवा खोटं बोला किंवा एखाद्याला खोटं बोलायला लाव काही तरी केलं तरी त्याच्यामध्ये त्याला काही आत्म्यावरती त्याचा परिणाम होत नाही. याला अक्रियावाद म्हणजे काहीच घडत नाही आत्म्याला पण काहीच घडत नाही अशा प्रकारे हा पूर्ण कश्यप यांचा अक्रियावाद होता. त्याच्यानंतर जो आहे तो कर्माचा दैववादी सिद्धांत मांडला आणि तो त्याला चातुर्याम संवरवाद असं म्हटलं जातं आणि तो कोणी मांडला महावीर त्यांनाच निघंट असंही म्हटलं जातं. तर महावीर जे आहेत यांनी हा कर्माचा दैववाद सिद्धांत मांडला. म्हणजे आपल्या आत्ताच्या जन्मामध्ये जे काही दुःख आपल्याला भोगावं लागतं आत्ताचा जन्म आपला चालू आहे का नाही याच्यामध्ये जेवढं काय जे दुःख आहे ते पूर्वजन्मातल्या केलेल्या कर्माची फळ आहे. आणि आपण आता जर चांगल्या प्रकारची जर कर्म जर केली आताच्या कर्मामध्ये दुःख जे आहे ते आपल्याला भोगावेच लागणार आहेत. कशामुळे पूर्वजन्मामध्ये केलेल्या कर्मामुळे. परंतु आता आपल्याला पुढच्या जन्मात जर चांगलं काहीतरी करायचं जर असेल तर आपल्याला या वेळेला मात्र चांगली कर्म केली पाहिजेत म्हणून त्याला चातुर्याम नियम असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून मग त्याच्यामध्ये ते अहिंसा म्हणजे हिंसा करायची नाही चोरी करायची नाही खोटे बोलायचं नाही मालमत्ता बाळगायचं नाही ब्रह्मचर्य पालन करायचं अशा प्रकारे हे हा कोणता आहे कर्माचा दैववादी सिद्धांत. म्हणजे आपल्या नशिबामध्ये जे आहे ते आपल्याला भोगलं पाहिजे असा हा कर्माचा दैववादी सिद्धांत. आणि अजून एक आहे अन्योन्यवाद म्हणून जो आहे जो पकुत कच्चायन हे त्याचा प्रणेता होता. हे भगवान बुद्धाच्या त्या काळात 2600 वर्षापूर्वी ते हे सगळे जण होते आणि त्यांचा पंथ होता त्यांचे शिष्य होते सर्व काही होत. तर हा अन्योन्यवाद याच्यामध्ये काय आहे तर आपला जो जीव जो आहे तो सप्त महाभूतांचा बनलेला. सप्त महाभूत म्हणजे कोणती तर पृथ्वी आप तेज वायू सुख दुःख आणि आत्मा. म्हणजे हे चार तर आहेत त्याच्यामध्ये सुखही आहे दुःखही आहे आणि त्याच्यामध्ये अजून काय आहे आत्माही आहे. असे या सात जे पंचमहाभूत आहेत याच्यापासून आत्मा बनलेला आहे असे याच्यापासून आपला जीव बनलेला आहे. जेव्हा आपल्या एखाद्याचं जेव्हा मुंक छाटलं जातं तेव्हा त्याचं मुंक छाटलं तर काय होणार आहे तर हे पंच सप्त महाभूतांचा भूतामध्ये ते त्याचं परिवर्तन होणार. म्हणजे अशा प्रकारे हा अन्योन्यवाद आहे. तर अशा प्रकारे तथागत भगवान गौतम बुद्धाच्या काळामध्ये हे सगळ्या मान्यता होत्या असा सगळा विश्वास लोकांमध्ये समाजामध्ये हा विश्वास होता. तर या सर्व मान्यता ज्या आहेत या तथागत भगवान गौतम बुद्धांनी त्या काळामध्ये नाकारल्या पूर्णपणे नाकारल्या. त्यांनी ईश्वराच्या बाबतीत सगळ्यात पहिल्यांदा काय म्हटलेलं आहे की ईश्वर हा अजिबात नाही. काय अजिबात नाही तर तो
तो आपल्याला कुठेही आपल्या कुठल्याही इंद्रियांनी आपल्याला जाणवत नाही, आपल्याला तो दाखवता येत नाही, असत्य म्हणून त्याला मानता येत नाही। त्यामुळे सर्वात पहिल्यांदा त्यांनी काय नाकारलेलं आहे, ईश्वर नाकारलेला आहे। आणि ब्रह्म हे सत्य आहे आणि ब्रह्मापासून मानवाची निर्मिती झाली, जन्म झाला, हे त्यांनी पूर्णपणे नाकारलेलं आहे। ते ब्रह्माच्या ब्रह्मचर्यापासून नाही का, ते चार म्हणजे ब्रह्माच्या डोक्यापासून किंवा तोंडातून ब्राह्मणाचा जन्म झाला, अशा प्रकारे जे आहे म्हणजे ब्रह्माच्या या शरीरातून ब्रह्मापासून आपला मानवाचा जन्म झालेला आहे, हे तथागत भगवान गौतम बुद्धाने नाकारलेलं आहे। त्याचप्रमाणे मग ईश्वराला नाकारल्यामुळे ईश्वराने जे लिखाण केलेलं जे वेद आहे, त्यांनी सांगितलेले जे वेद आहे, ते वेद उपनिषद ते सगळी त्यांनी नाकारलेले आहे। पण मग वेदामध्ये सांगितलेला जो यज्ञ आहे, होम आहे, हवन आहे, जी कर्मकांड आहे, ते सगळं या तथागत भगवान गौतम बुद्धाने नाकारलं। होम अजिबात तथागत भगवान गौतम बुद्धाच्या धर्मामध्ये होम आहे का, अजिबात नाही। होम हवन नाही, हे नाही, आहुती नाही, काही यज्ञ नाही, काही नाही। पाणस्ते आपण उदबत्ती आणि मेणबत्ती लावतो आणि आपण काय करतो, फुलं वाहतो, याच्यापेक्षा काहीही नाही। बाकीच्यांनी जर पाहिलं तर काय, हे आणा ते आणा, कितीतरी 60-70 वस्तू आणायला लावतात, होम हवन यज्ञ हे ते काय काय करण्यासाठी आणि वेगवेगळ्या प्रकारचे कर्मकांड करण्यासाठी। परंतु हे सगळं कर्मकांड, हे सगळं जे आहे, ते तथागत भगवान गौतम बुद्धाने काय केलं, नाकारलं। अजिबात त्याच्यावरती त्यांनी विश्वास ठेवला नाही। आणि या वेदामध्ये असणारे जी चातुर्वर्ण्य समाज रचना जी होती, ब्राह्मण क्षत्रिय, म्हणजे या वेदामध्ये सांगितलेली होती। काय वेदामध्ये सांगितले होते, की ब्राह्मण तो सर्वात उच्च, त्याच्यानंतर जो खाली जो आहे तो कोण आहे, क्षत्रिय आहे, त्याने लढाया करायची आणि संरक्षण करायचं, त्याच्यानंतर त्याच्या खाली कोण आहे तर वैश्य आहे, त्याने समाज व्यापार वगैरे व्यवसाय धंदा करावा, आणि सगळ्यात खाली जे आहे ते शूद्र आहे, शूद्रांनी काही करायचं नाही, फक्त या तिघांची काय करायची, सेवा करायची। हे कुठं लिहिलेलं होतं, वेदामध्ये लिहिलं, उपनिषदामध्ये लिहिलं, ते तथागत भगवान गौतम बुद्धाने पूर्णपणे नाकारलं। म्हणजे ब्राह्मण हे अशा प्रकारे ब्राह्मण हा उच्च आहे, त्याच्यानंतर क्षत्रिय, त्याच्यानंतर वैश्य, त्याच्यानंतर शूद्र, हे जी चातुर्वर्ण व्यवस्था जी आहे, ती संपूर्ण चातुर्वर्ण व्यवस्था ती पूर्णपणे नाकारली। कारण का त्याच्यामध्ये काय आहे, असमानता। कारण का, जो वैश्य जो आहे त्याला जे अधिकार जे आहेत ते ब्राह्मणांचे अजिबात नाही, आणि जो क्षत्रिय आहे क्षत्रियाला ब्राह्मणांचे अधिकार नाहीत, आणि वैश्याला क्षत्रियांचे नाहीत ब्राह्मणांचे अधिकार नाहीत, आणि शूद्राला या तिघांचे कसलेही अधिकार नाही। म्हणजे त्यांच्यामध्ये काय आहे, विषमता आहे, समानता अजिबात नाही। त्याचप्रमाणे त्यांचे अधिकार जे आहेत, की ब्राह्मणांनी फक्त काय करायचं, अभ्यास करायचा, वेदाध्ययन करायचं, मंत्रपठण करायचं, कर्म हे सगळं त्यांनी करायचं, बाकीच्यांनी अधिबाध करायचं नाही। आणि क्षत्रियांनी काय करायचं, त्यांनी फक्त लढाया करायचं, त्यांनी फक्त काय करायचं, त्यांनी सगळ्यांचं फक्त संरक्षण करायचं। म्हणजे हे जे आहे हे अधिकाराची सुद्धा या ठिकाणी विभागणी केलेली आहे। त्यामुळे वैशाला हे सगळं मंत्र पठण हे ते वेद अभ्यास अजिबात करायचं त्यांनी करायचं नाही, त्यांनी करायचं नाही, क्षत्रियांनी करायचं नाही, आणि शूद्रांनी तर त्यांना तर अजिबातच कसलीच परवानगी, म्हणजे त्यांनी फक्त काय करायची, सेवा करायची। तर अशा प्रकारे हे अधिकार आणि हक्काची विभागणी या वेदामध्ये होती, ती सर्व या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धांनी नाकारलेली आहे। आणि ही व्यवसायाची विभागणी सुद्धा तथागत भगवान गौतम बुद्धांनी नाकारलेली आहे। शूद्र आणि स्त्रिया, मग स्त्रिया जर ब्राह्मणाच्या असल्या, क्षत्रियांच्या असल्या किंवा वैश्यांच्या असल्या, त्यांना तर कसलेही अधिकार अजिबात नव्हते। म्हणजे शूद्र आणि क्षत्रिय स्त्रियांना सर्वच अधिकार नाकारलेले होते। आणि ह्या हे सर्व ज्या गोष्टी आहेत हे तथागत भगवान गौतम बुद्धाने पूर्णपणे नाकारलं। स्त्रियांना आणि पुरुषांना पूर्णपणे समान त्यांनी लेखलेलं आहे। भिक्षुसंघामध्ये पुरुषांना घेतलं, भिक्षुसंघामध्ये त्यांनी स्त्रियांना सुद्धा तेवढ्याच मान दिलेला आहे, सर्वच गोष्टीमध्ये त्यांनी तेवढाच मान दिलेला आहे। तर अशा प्रकारे, आणि
त्याच्यानंतर हे जे आत्मा मोक्ष हे सगळं त्यांनी नाकारलेलं, आत्मा अजिबात मानलेला नाही. आत्मा आहे तर तो कुठं आहे? डोक्यात आहे का, पायात आहे का, खांद्यात आहे का, छातीत आहे का, कुठं आहे आत्मा? कुठं आहे काही सांगता येत नाही, कुणाला काही दिसतही नाही, आणि आत्म्याचं संसरण होत नाही, आणि आत्म्याला मोक्ष वगैरे अजिबात काही नाही, आणि 84 लक्ष योनीतून त्याला फिरावं हे तथागत भगवान गौतम बुद्धाने पूर्णपणे नाकारलेला आहे. त्याच्यावरती त्यांनी अजिबात विश्वास ठेवला नाही. त्याचप्रमाणे दैवाचा कर्म, दैववादी कर्म सिद्धांत जो आहे तो त्यांनी पूर्णपणे नाकारला की पूर्वजन्माचं जे काय आहे त्याच्यामुळे आपल्याला हे आताचे दुःख या ठिकाणी भोगावे लागतात. हा म्हणजे जन्म मरणाचा फेरा जो आहे तो त्यांनी या ठिकाणी नाकारलेला आहे. त्याचप्रमाणे उच्छेदवाद आणि इतर जेवढे काही ते आपण पंत जे सांगितलं, नियतीवाद, उच्छेदवाद हे सगळं त्यांनी पूर्णपणे नाकारलेलं आहे. तर अशा प्रकारे मग हे सर्व नाकारलं, मग नेमकं काय केलं? तर त्याच्यामध्ये त्यांनी काय केले? बदल केले. काय केलं? बदल केले. तर काय काय बदल केले? तर सर्वात महत्वाचं म्हणजे कार्यकारण भाव, म्हणजे प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कर्म, जे जे काय आपण जे करतो, जे जे काय करतो त्याला काय आहे? कारण आहे. म्हणजे कार्यकारण भाव सिद्धांत त्यांनी त्या ठिकाणी मांडलेला आहे, आणि त्याचे जे उपसिद्धांत आहे ते त्यांनी ग्राह्य धरलेले आहे, त्यालाच आपण प्रत्यक्ष समुत्पाद. आता प्रत्येक याला कारण आहे, आणि कारणाशिवाय या पृथ्वीवरती कुठलीही गोष्ट घडत नाही. आणि मग कारणाशिवाय कुठलीच गोष्ट घडत, मग देवाने आपल्याला निर्माण केलंच नाही, कारण का आपल्याला आपण कारणानेच घडलेलो आहोत. आता मी या ठिकाणी प्रवचन द्यायला आलो, याला कारण आहे का? नसलं आहे. तुम्ही सर्व मुलं इथे विहारामध्ये येऊन बसले, हे सगळे इथे येऊन बसले, विनाकारण येऊन बसले. म्हणजे आपण जेवढ्या जेवढ्या काही गोष्टी करतो त्या गोष्टीला काय आहे? कारण आहे. प्रत्येक गोष्टीला कारण आहे, त्याला कार्यकारण भाव सिद्धांत जो आहे तो त्यांनी मान्य केलेला आहे. त्याच्यानंतर सत्य जे आहे, म्हणजे ईश्वर सत्य आहे, ब्रह्मा सत्य आहे, परंतु सत्य जर असेल तर त्याला काय पुरावा आहे का? ईश्वराला काय पुरावा आहे का? कुणी कधी ईश्वर पाहिलेला आहे का? कुणी जर पाहिला असेल तर सांगा त्याचा आकार कसा, नाक कसं, हे कसं. आपल्याला जेवढे काही ईश्वराचे देवाचे जे रूप दाखवले जातात, तुम्ही टीव्ही पाहता का? टीव्हीमध्ये सगळे देव दिसतात, तुम्ही पाहता, परंतु हे सर्व काल्पनिक देव आहेत. कुणीच आतापर्यंत कोणताच देव पाहिलेला नाही. म्हणजे आतापर्यंत आपण जेवढे जेवढे आपल्याला जेवढे काय दाखवलेलं आहे, जे जे काय आपण पाहतो ते सर्व काय आहे? काल्पनिक आहे, ते सत्य नाही. जर सत्य आहे तर मग सत्याला काय पाहिजे? सत्याला पुरावा पाहिजे का नाही? मग ईश्वर आहे तर ईश्वराचं दाखवा, म्हणजे त्याला पुरावा अजिबात कुठंच पुरावा नाही, आणि त्यामुळे ईश्वर सिद्ध करता येत नाही, आत्म्या सिद्ध करता येत नाही, ब्रह्मा सिद्ध करता येत नाही. तर म्हणून त्यांनी सत्य जे असेल, जे पुराव्यानिशी आपल्याला दाखवता येतं, तेच त्यांनी या ठिकाणी मानलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांनी आपला जो कर्मसिद्धांत जो आहे, आपला जो कर्मसिद्धांत जो आहे त्याला शास्त्रीय दृष्टिकोन दिला. दैववादी जो सिद्धांत होता कर्माचा, तो त्यांनी नाकारला. आणि कोणता ग्राह्य धरला? कोणता ग्राह्य? शास्त्रीय कर्मवादाचा सिद्धांत, कि प्रत्येक गोष्टीला काय आहे, आपण प्रत्येक करणाऱ्या प्रत्येक गोष्टीला कारण आहे, आणि ते कारण आपल्याला सांगता येतं, आणि शोधता येतं, आणि दाखवता सुद्धा येतं. म्हणजे कुठलीही गोष्ट कारणाशिवाय घडत नाही. तर अशा प्रकारे कार्य आणि त्याचा परिणाम, या कार्य आणि परिणाम याला त्यांनी बुद्धिवादाचा आधार दिलेला आहे. म्हणजे आपण जे काय कार्य करतो, आपल्या वाटण्याला जे दुःख आलेलं आहे त्याला काहीतरी, आपण काहीतरी केलं म्हणून त्याचा परिणाम आलेला आहे. आपल्याला आई मारते, बरोबर का नाही? मारते म्हणजे कुठल्या तरी कार्याचा परिणाम आहे, बरोबर आहे का नाही? विनाकारण मारते का? तर म्हणजे हा याला काय आहे? याला बुद्धिवादाचा काय आहे? आधार आहे. तर अशा प्रकारे तथागत भगवान गौतम बुद्धाने जे अगोदरचे जेवढे काही मान्यता होत्या
वेद प्रामाण्य यज्ञ होम हवन मोक्ष आत्मा ईश्वर सगळं सगळं काही नाकारलं, सगळे कर्मकांड नाकारले आणि त्याच्यामुळे तर ब्राह्मण हे या तथागत भगवान गौतम बुद्धाच्या पूर्णपणे विरोधात गेले, त्यांना शत्रू समजायला लागले. त्याला कारणच हे आहे की त्यांचं जे काय आहे दुकानच बंद करून टाकलं भगवान गौतम बुद्धाने. म्हणून त्यांनी अशा प्रकारे तथागत भगवान गौतम बुद्धाने त्यांचे सर्व जेवढे जेवढे काही वेद प्रामाण्य ईश्वर हे सर्व नाकारले आणि त्याच्यामध्ये त्यांनी बदल केलेले आहे. मग बदल केलेला आहे मग त्याच्यामध्ये सर्वात गोष्ट त्यांनी काय काय स्वीकारलेलं आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी या ठिकाणी मन हे सर्व गोष्टीचे मानसिक क्रियांचे केंद्रबिंदू मानलेलं आहे. पा तथागत भगवान गौतम बुद्धाच्या धम्मामध्ये मनाला केंद्रबिंदू मानलेला आहे. मन हेच आपल्या सर्व गोष्टीच काय आहे केंद्रस्थान आहे उगम स्थान आहे. आता तुम्हाला तुम्हाला भूक लागली बरोबर आहे का नाही, भूक लागली तर आपल्याला लगेच आपण काहीतरी खाण्यासाठी जातो. परंतु हे भूक लागली हे अगोदर कुठे तयार होत? आपल्या मनामध्ये. बरोबर आहे का नाही, मनामध्ये निर्माण होत आणि मग मन जेव्हा सांगत तेव्हा मग आपण आईला काहीतरी करायला लावतो आणि मनामध्ये आल्याशिवाय हे सर्व होत नाही. म्हणजे सगळ्या गोष्टीच सर्व कर्माच उगम स्थान हे काय आहे? मन आहे. आणि त्याच्यावरती एक धम्मपदामध्ये एक गाथा या ठिकाणी म्हणजे आपलं धम्मपद म्हणून एक अतिशय सुंदर असं छोट्या 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 अशा पदांच एक उपदेश जवळजवळ 423 गाथा त्यामध्ये आहे. तर त्या गाथांमधली पहिल्याच दोन गाथा या मनावर आहे की म्हणजे तथागताचा धम्म कुठून सुरू होतो? मनापासून सुरू होतो. पहा आता हे पालीमधल्या मी गाथा अगोदर वाचून दाखवतो. मनोकुप्पमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचय पदट्ठेन भासती वा करोति वा ततोन दुःख मनवेति चक्कं व अनपायिनी. तर आता याचा अर्थ काय सांगितलेला आहे? जे जे वाईट आहे आणि वाईटाशी संबंधित आहे आणि त्यांचे आणि ते अधिक आहे त्यांचे अधीन आहे. म्हणजे आपल्याला जे जे वाईट आहे आणि वाईटांशी संबंधित आहे आणि वाईटांच्या अधीन म्हणजे त्याच्या याच्यामध्ये गेलेला आहे अधीन गेलेला आहे ते सर्व मनातून उत्पन्न होते. आणि मग जर एखादा मनुष्य दुष्ट चित्ताने बोलत असेल चालत असेल एखादा मनुष्य दुष्ट चित्ताने बोलत असेल चालत असेल तर बैलगाडीचे चाक ज्याप्रमाणे बैलाच्या पायाच्या पाठीमागे ज्याप्रमाणे धावत राहत तसं दुःख हे त्या माणसाच्या पाठीमाग कायमच राहत. त्याचा म्हणजे दुःख कधीही लोप पावत नाही. कसं? ज्याप्रमाणे बैल पुढे पळत राहतो आणि त्याच्या पाठीमागे काय पळत राहत? चाक. तर बैलाच्या पाठीमागे ज्याप्रमाणे चाक असत तसं या माणसाच्या पाठीमागे हे दुःख. जर आपण वाईट वागलो वाईट बोललो वाईट चित्ताने सर्व जर केलं तर दुःख आपल्या आपल्या पाठीमागे अशा प्रकारे बैलाच्या पाठीमागे जसं चाक लागतं त्या पद्धतीने लागत. आणि जर शुद्ध चित्ताने चांगल्या चित्ताने जर आपण एखादी गोष्ट केली त्याला आपण कुशल कर्म म्हणतो ते जर केली तर मनुष्याच्या बरोबर त्याची सावली असते. असते का नाही? कुठेही जा त्याची सावली त्याच्या बरोबर त्याला कधीही साथ सोडत नाही. जर तुम्ही शुद्ध चित्ताने शुद्ध मनाने जर तुम्ही बोलला एखादे काम केलं तर ज्याप्रमाणे सावली त्याची शरीराची साथ सोडत नाही तसं सुख हे त्याची कधीही साथ सोडत नाही. हे सुख हे त्याच्या सावलीप्रमाणे त्याच्या बरोबर राहत. म्हणजे अशा प्रकारे या पहिल्या दोन याच्यामध्ये सुखाच्या आणि दुःखाच्या बाबतीत या ठिकाणी मनाच्याच क्रिया सांगितलेल्या आहेत. म्हणजे मन तुमच्या मनाने जर
अतिशय वाईट मनाने जर एखादी गोष्ट जर केली तर दुःखही तुमच्या पाठोपाठ येणारच आहे. आणि एखाद्या अतिशय चांगल्या मनाने कुशल कर्म जर तुम्ही जर केलं तर सुख हे तुमच्या बरोबर येणार आहे. तर अशा प्रकारे मन हे सर्व गोष्टीचा केंद्रबिंदू आहे हे तथागत भगवान गौतम बुद्धाने अगोदर मानले. आणि जे सर्व जेवढे काही मानसिक क्रियाकर्म जे आहे क्रियांचं मार्गदर्शन हे या मन हेच त्याचं शक्तीचं प्रमुख केंद्र आहे. त्यामुळे मनालाच आपल्याला काय करावं लागेल प्रशिक्षण द्यावं लागेल. बरोबर आहे का नाही? माणसाला शिकवायचं का नाही? माणसाला शिकवायचं नाही तर ते कुणाला शिकवायचं? त्याच्या मनाला वळण द्यायचं, त्याच्या मनाला प्रशिक्षण द्यायचं. जर त्याच्या मनाला प्रशिक्षण दिलं मग तर त्या ठिकाणी अशा प्रकारे त्याला सुख प्राप्ती होईल. आणि म्हणून मग तथागत भगवान गौतम बुद्धाने बुद्धाचा जो सिद्धांत जो आहे की दुःख आहे म्हणजे जगामध्ये दुःख नाही असं नाही, दुःख आहे आणि दुःखाचा समुदाय आहे आणि त्या दुःखाच्या दुःखाला निरोध आपण करू शकतो आणि या दुःखाचा निरोध करण्याचा ती जो मार्ग आहे त्याला दुःख निरोध गाण्याची गती बघा तो दुःखमुक्तीचा मार्ग आहे. तर अशा प्रकारे तथागत मग हे दुःखमुक्ती आपल्याला कशापासून करणार आहे तर मनाला प्रशिक्षण जर दिलं तर मनावर चांगल्या प्रकारचे संस्कार जर केले. बरोबर आहे का नाही? मनावर चांगल्या प्रकारचे संस्कार जर केले तर मनावर चांगल्या प्रकारे लक्ष जर दिलं तर मग हे मनावर लक्ष देण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा काय झालं पाहिजे तर तुमचं शील आचरण चांगलं पाहिजे. तुमचं काय पाहिजे? शील आचरण चांगलं पाहिजे. कारण का? तुमचं मन तुमच्या ताब्यात. जर तुम्ही जर वाईट काय गोष्टी जर केल्या म्हणजे खोटं बोलला, हिंसा केली, मारामारी केली, एखाद्याला फसवलं, लोबाडलं, हे केलं तर तुमचं मन हे काय राहणार आहे? भीतीयुक्त राहणार आहे. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही? तर तुमच्या मनाला चांगलं वळण लावण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? चांगले शील आचरण केले पाहिजे. आणि म्हणून मग त्याच्यासाठी काय आहे? पंचशील आहे, अष्टशील आहे, दशशील आहे, आर्य अष्टांगिक मार्ग आहे आणि मग अशा अनेक गोष्टी त्यामधून सांगितलेल्या आहे. आणि मग मनावर चांगले संस्कार करण्यासाठी मग दुसरं काय सांगितलेलं आहे? तर तुम्ही मग आनापान ध्यान म्हणजे डोळे झाकून बसलं पाहिजे. डोळे झाकून बसल्यानंतर मग तुम्ही शील समाधी लावली पाहिजे. मग आता ही शील समाधी लावण्यासाठी आपल्याला मेडिटेशन केलं पाहिजे. जर आपण आणि मग त्याच्यामध्ये आपल्या मनावरती आपण चांगल्या प्रकारे कंट्रोल जर केलं, मन हे आपलं धावत असतं पहा, एक मिनिट जरी आपण डोळे झाकून जर बसलो तर आपलं मन कुठंतरी इकडे तिकडे धावत असते, कुठंतरी लांब जाऊन येत. डोळे झाकून बसल्यावर आपलं मन खूप फिरत राहत परंतु त्याला जर आपण कंट्रोल केलं आणि चांगल्या कुशल कर्मावर त्याला जर आणलं आणि त्याला जर चांगलं वळण जर दिलं तर ते कुठेही मन धावणार नाही, पळणार नाही. आणि मग मनावर अशा प्रकारे चांगले संस्कार केले, मनावर जर चांगलं त्या मनावर जर चांगलं लक्ष पुरवलं तर हे विपश्यनेच्या माध्यमातून आनापान ध्यान साधनेच्या माध्यमातून आपल्याला हे सर्व आपण करू शकतो. जर आपण डोळे झाकून बसलो आणि हे जर कळलं तर आपल्याला बऱ्या वाईट गोष्टी, बऱ्या चांगल्या कोणत्या गोष्टी आहेत, वाईट गोष्टी कोणत्या आहेत त्या आपल्याला कळायला लागतं. आणि अशा प्रकारे एकदा मनाला बऱ्या चांगल्या वाईट गोष्टी आपल्याला कळायला लागलं की आपलं मन चित्त आपलं मन काय होतं? शुद्ध होतं. तर अशा प्रकारे मनाचं एकदा आकलन झालं की सर्वच गोष्टीचं आकलन होतं आणि मग त्याला आपण प्रज्ञावान होऊ शकतो. काय म्हणतो? त्याला प्रज्ञा प्राप्त झाली, त्याला सगळ्याच गोष्टीचं ज्ञान होऊ लागतं की चांगलं काय वाईट काय, हे केल्याने काय होईल, ते केल्याने काय होईल, मग आपण काय केलं पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, हे आपल्याला कधी कळायला लागतं? प्रज्ञेनं कळायला लागतं. जर आपल्याला जर प्रज्ञा जर नसेल तर आपण चांगल्या गोष्टी अजिबात करू शकणार नाही. कारण का? वाईट काय आणि चांगलं काय हेच आपल्याला कळून येत नाही. उदाहरणार्थ काय पहा, आपण कर्मकांड आपण घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कर्मकांड करत राहतो. बरोबर आहे का नाही? आता कर्मकांड म्हटल्यानंतर
काय आता उदाहरणार्थ आता आपण करत नाही, परंतु जे करणार आहे त्यांच्याबद्दल सांगतो. कोंबड बकरं कापतात, नवस बोलतात, बरोबर आहे का नाही? कोंबड बकरं कापल्यानंतर नवस वगैरे केल्यानंतर त्याने काय होणार आहे तर त्याच्या म्हणजे ते चांगली गोष्ट आहे का? एखाद्याचा जीव घेणं चांगली गोष्ट आहे का? बकरं कापणं, कोंबडं कापणं हे चांगली गोष्ट आहे का? तर अजिबात चांगली गोष्ट नाही. आणि मग हे वाईट जर गोष्ट जर आपण जर करणार जर असेल तर आपलं चांगलं होणार आहे का? म्हणजे अशा प्रकारे नवस करून आपल्याला काही चांगली गोष्ट होणार नाही हे कधी कळतं? प्रज्ञेनं कळतं. परंतु ज्याला प्रज्ञा नाही तो काय करताय काय माहित? कोंबडे बकरे वगैरे कापलं, हे कडे निवड वगैरे दाखवलं, ते सुट्टी रोटी काय करेजा वगैरे देवाच्या समोर ठेवला, काय देव झाला, एकदम छान देव झाला आणि लय भारी झालं, अशा प्रकारे आता देव आपल्याला पाहणार. याला काय म्हणतात? अविद्या म्हणतात. काय म्हणतात? अविद्या. म्हणजे तो प्रज्ञावान नाही. म्हणजे आपल्या मनाला चांगल्या प्रकारे प्रशिक्षण दिल्यामुळे आपण वाईट गोष्टीला चांगल्या गोष्टी समजतो आणि म्हणून आपल्याला त्याला चांगल्या प्रकारे प्रशिक्षण दिलं पाहिजे. तर अशा प्रकारे मनाला प्रशिक्षण देण्यासाठी शील, समाधी, प्रज्ञा ज्या आहेत, आर्य अष्टांगिक मार्ग आहेत ते सांगितलेले आहेत. आणि तसाच भगवान गौतम बुद्धाच्या या धर्मामध्ये शील आचरणाला जास्तीत जास्त काय दिलेलं आहे? महत्व आहे. जर शील आचरण जर चांगलं असेल तरच तुम्हाला पुढे समाधी मध्ये जाता येतं, मेडिटेशन करता येते, आनापान करता येते, चांगलं म्हणजे आपल्या मनावर कंट्रोल करता येतं. आणि मनावर कंट्रोल जर केलं तरच प्रज्ञा काय होते? जागृत होते. म्हणजे तरच आपल्याला चांगलं काय वाईट काय, नाहीतर ग्रॅज्युएट झालेले अतिशय उंच शिक्षित असणारे सुद्धा कर्मकांड करत राहतात. आता हे गणपती वगैरे बसवतात, आता याच्यावरती त्यांचा किती विश्वास आहे बघा. खूप विश्वास आहे हे कशामुळे? तर हे त्यांचं काय आहे? अज्ञान आहे. हे चांगलं आहे का वाईट आहे ते त्यांना कळतच नाही. त्यांना वाटतं अतिशय चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. परंतु अशा अनेक गोष्टी अशा आहेत की शिकला म्हणून डॉक्टर आहे, हे आहे, बी एस सी, बी कॉम, एम कॉम, हे ते खूप शिकला म्हणून त्याला कळतं असं अजिबात नाही. ते कर्मकांड करत असतात. म्हणजे कर्मकांड करतात म्हणजे शिकणं आणि सुशिक्षित होणं याच्यामध्ये फरक आहे. तर शिकलेली माणसं सुद्धा कशी असतात? अडाणी असतात. आणि अडाणी माणसं सुद्धा कशी असतात? सुशिक्षित असतात, प्रज्ञावान असतात. महात्मा फुल्यांचं उदाहरण घ्या. महात्मा फुले खूप शिकलेले होते का? अजिबात खूप शिकलेले नव्हते. काय ते डॉक्टर वगैरे सातवी पर्यंत त्यांचं शिक्षण झालेलं. कितीपर्यंत? सातवी. परंतु त्यांना हे सगळं धोतांड वाटलं आणि म्हणून त्यांनी त्यांना नकार दिला आणि त्यांनी त्या पद्धतीने या सर्व गोष्टीला अमान्य केलं आणि त्यांनी शिक्षणाला जास्त महत्व दिलं आणि शिक्षणाबरोबर त्यांनी प्रज्ञा सुद्धा जागृत केली आणि हे कर्मकांड वगैरे सर्व त्यांनी करू नका असं महात्मा फुलेंनी सांगितलं. आणि हे सर्व आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा 22 प्रतिज्ञामध्ये सांगितलेलं आहे. सांगितलं का नाही? 22 प्रतिज्ञामध्ये. 22 प्रतिज्ञामध्ये पहिल्या 8 प्रतिज्ञा ज्या आहेत त्या डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला सांगितल्या. कोणत्या? त्या या सर्व कर्मकांडाला नाकारणाऱ्याच आहेत. मी ब्रह्मा विष्णू महेशाला मानणार नाही, मी गौरी गणपती यांना मानणार नाही, मी विष्णू हा विष्णू हा अवतार घेतलेला आहे याला राम आणि कृष्ण यांना देव मानणार नाही, गौरी गणपती यांना मानणार नाही, ब्रह्मा विष्णू यांना मानणार नाही आणि बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे हा खोटा आहे खोडसाळ आहे. अशा प्रकारे मी श्राद्ध पक्ष करणार नाही, पिंडदान करणार नाही, कर्मकांड करणार नाही आणि ब्राह्मणाचे आदर करून घेणार नाही. हे सगळं नाही नाही जे आहे. जसं तथागत भगवान गौतम बुद्धांनी अनेक गोष्टी नाकारल्या तशा बाबासाहेबांनी या सर्व गोष्टी आपल्याला नाकारायला सांगितलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये पण त्यांनी बदल काय केलेले आहेत? तर बाबासाहेबांनी बदल केलेले की सर्व मनुष्य मात्र हे कसे आहेत? समान आहेत. आणि त्यामुळे मी समता स्थापन करते म्हणजे 9 ते 17 ज्या प्रतिज्ञा ज्या सांगितलेल्या आहेत त्या सुद्धा त्याच्यामध्ये समता
प्रस्थापित करीन, आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन करीन, दस पारमिता पाळीन, प्राणी मात्रावर दया करीन, चोरी करणार नाही, व्यभिचार करणार नाही, खोटी बोलणार नाही, दारू पिणार नाही, नशापान करणार नाही, या सगळ्या 9 ते 17 गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ह्या करायला सांगितलेल्या आहेत. आणि स्वीकारायला काय सांगितलं तर तथागताचा धम्म जो 18 ते 22 मध्ये त्यांनी धम्म स्वीकारायला सांगितलेला आहे तो म्हणजे प्रज्ञाशील करुणा या बौद्ध धर्माच्या 3 तत्वांचे सांगड घालून मी माझे पुढचे जीवन व्यतीत करीन. म्हणजे प्रज्ञाशील करुणा आता जे आपण सांगितलं प्रज्ञाशील करुणा त्याला मी मानेन आणि त्यानुसार मी माझे जीवन व्यतीत करीन. माझ्या जुन्या आणि माझ्या मनुष्य मात्राला हानिकारक असणाऱ्या हिंदू धर्माचा त्याग करतो आणि बुद्ध धर्माचा मी काय करतो स्वीकार करतो. हे त्यांनी स्वीकारलेलं आहे. बुद्ध धर्म हाच सदधर्म आहे असा माझा विश्वास आहे असं त्यांनी त्याला विश्वास आहे असं त्यांनी सांगितलेला. माझा नवा जन्म होत आहे आणि मी इतर मी बुद्ध शिकवणीप्रमाणे वागेन आणि अशा प्रकारे माझा नवा जन्म होत आहे. म्हणजे या सर्व गोष्टी म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्धाने अनेक गोष्टी नाकारल्या आणि अनेक बऱ्याचशा गोष्टी स्वीकारल्या. तेच बाबासाहेबांनी सुद्धा अनेक गोष्टी नाकारायला सांगितल्या आणि स्वीकारल्या. म्हणून आपण तथागताच्या बरोबर कुणाला आपण स्थान देतो बाबासाहेबांना स्थान दिला की बाबासाहेबांनी आम्हाला भगवान बुद्ध दिला. आपण शिक्षण जरी घेतलं असतं पण आपल्याला जर बौद्ध धर्म जर दिला नसता तर मी सुद्धा सुधारलो नसतो. मी सुद्धा कर्मकांडामध्ये या हिंदू धर्माच्या याच्यामध्ये आपण काय झालो असतो गुरुपटून आपली प्रगती झाली नसती. परंतु शिक्षणाबरोबर आपल्याला त्यांनी काय दिलेला आहे तथागताचा धम्म दिलेला आहे आणि तथागताचा धम्म दिला म्हणून आपण बाबासाहेबांना आणि तथागतांना या दोघांनाही तेवढंच स्थान देतो. आणि म्हणून आपल्या या प्रत्येक मांडणीमध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध आणि त्यांना गुरु मानलेले हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बाबासाहेबांना आपण सर्वांनी गुरु मानले आणि म्हणून आपण त्यांना या ठिकाणी अशा प्रकारे हे केलेलं आहे. तर या अशा प्रकारे मी तथागत भगवान गौतम बुद्धाने काय नाकारले आणि काय स्वीकारले काय बदल केले याचा या ठिकाणी ओळखो करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही सर्वांनी अतिशय शांत चित्ताने ऐकून घेतलं समजावून घेतलं आणि ते तुम्ही पाळण्याचा प्रयत्न करा असे मी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. या सर्व लहानांकडून मी अपेक्षा व्यक्त करतो. तुम्ही बौद्ध धर्माचे अतिशय चांगल्या प्रकारे पाईक व्हाल असे मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आत्माने सर आहेत आत्माने सरांच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी विहारात याल आणि प्रज्ञावान व्हाल असे अपेक्षा व्यक्त करतो. आणि मी या ठिकाणी सांगतो जय भीम नमो बुद्ध. धन्यवाद सर. पहा या ठिकाणी गुरुजींनी आपल्याला भगवान बुद्धांनी काय स्वीकारले काय नाकारले त्याचबरोबर त्याला जोड म्हणून बाबासाहेबांनी सुद्धा काय स्वीकारलं आणि काय नाकारलं या विषयाला उत्तमरित्या न्याय दिलेला आहे. मी भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. यानंतर मी गीत गाण्यासाठी बोधाचार्य राजेश गायकवाड साहेब यांना प्राचार्य करतो. यांनी एक गीत गावं आणि उद्धव रामकर यांचं गीत आहे मला चीड येत नाही. मला चीड येत नाही हाच माझा गुन्हा. मला चीड येत नाही हाच माझा गुन्हा. दोष देऊ कुणा दोष देऊ कुणा दोष देऊ कुणा. मला चीड येत नाही हाच माझा गुन्हा. मला चीड येत नाही हाच माझा गुन्हा. दोष देऊ कुणा दोष देऊ कुणा दोष देऊ कुणा. मला चीड येत नाही हाच माझा गुन्हा. मला चीड येत नाही
माझा गुना एक होता माझा गाव आणि माझे गाव कर एक होता माझा गाव आणि माझे गाव कर माझा भीम असताना कापायचे थर थर माझा भीम असताना कापायचे थर थर गेला गेला भीम राणा ओ गेला गेला भीम राणा आला बेभळटपणा बेभळटपणा दोष देऊ कुणा दोष देऊ कुणा दोष देऊ कुणा मला चीड येत नाही हाच माझा गुणा मला चीड येत नाही हाच माझा गुणा क्रूर कठोर काळाशी जरी गाठ होती माझी क्रूर कठोर काळाशी जरी गाठ होती माझी भीम माझ्या मधी होता मान ताट होती माझी भीम माझ्या मध्ये होता मान ताट होती माझी आज माझ्यात ना भीम इथं हो आज माझ्यात ना भीम इथं मीच केला ऊना मीच केला ऊना दोष देऊ कुणा दोष देऊ कुणा दोष देऊ कुणा मला चीड येत नाही हाच माझा गुणा मला चीड येत नाही हाच माझा गुणा माझ्या पोटच्या पोरीची लाज लोकात लुटते माझ्या पोटच्या पोरीची लाज लोकात लुटते डोळे पाहतात माझे काय कापत सुटते डोळे का पाहतात माझे काय कापत सुटते माझा निवटपणा हो माझा निवटपणा माझ्या लाचारीने गुणा लाचारीने गुणा दोष देऊ कुणा दोष देऊ कुणा दोष देऊ कुणा मला चीड येत नाही हाच माझा गुणा मला चीड येत नाही हाच माझा गुणा जिता जळे माझा भाऊ माझ्या झोपडी सहित जिता जळे माझा भाऊ माझ्या झोपडी सहित काय झाले काय नाही नोंद होईना वहीत काय झाले काय नाही नोंद होईना वहीत आज मीच माझ्या पाऊलांच्या हो मीच माझ्या पाऊलांच्या भुजवितो खुना भुजवितो खुना दोष देऊ कुणा दोष देऊ कुणा दोष देऊ कुणा मला चीड येत नाही हाच माझा गुणा 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 बिहाराचे श्रद्धावान उपासक सतीश आदमाने साहेब यांना मी विनंती करतो की कृपया आपण विहाराबद्दल थोडीशी माहिती द्यावी धन्यवाद गुरुजी महाकारुणिक दागसदार गौतम बुद्ध परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई विप्रभू आंबेडकर तसेच या पृथ्वी तलावरती ज्या ज्या महामानवांनी महामातांनी समाजहितासाठी कार्य केले संघर्ष केले व सत्यस्थितीला संघर्ष करीत आहेत कार्य करीत आहेत त्या सर्व महामानवांना महामातांना कोटी कोटी प्रणाम उपस्थित असलेले सर्व उपासक उपासिका बोधाचार्य गुरुजन वर्ग सर्वांना सप्रेम जय भीम या ठिकाणी आता जो कार्यक्रम आहे खरोखरच
माझ्या जीवनामध्ये आणि या परिसरामध्ये या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिलेल्या सर्वांसाठी एक आनंदाचे आणि जीवनामध्ये सुखदायक असा आनंद क्षण आहे. कारण हा बऱ्याच दिवसानंतर आपण या बुद्धविहारामध्ये या ठिकाणी आपला जे तक्षशिला बुद्धविहार आहे या बुद्धविहारामध्ये बऱ्याच दिवसांनी मागील 2012 या सालापासून या ठिकाणी आपण सामूहिक साप्ताहिक बुद्ध वंदना घेण्याचा प्रयत्न करतो. परंतु तो करत असताना आज सर्वांसमोर मला प्रकाशन सांगावं लागतं की कारण मी जे तुमच्या समोर जो थांबलोय बोलतोय ते कारण मला असं माहिती आहे की पुस्तकामध्ये वाचलेलं आहे. कारण लोखंडाला जर परिसराचा स्पर्श झाला तर काय होतं, ते लोखंडाचं परिवर्तन सोन्यामध्ये होतं. त्याप्रमाणेच आणि लोखंडाचा सर्वात जास्त जर उपयोग करत असेल तर काय होतं की घाटीत जो थोडं घाटी काय करत असतो की ते हत्यार बनवण्यासाठी करत असतो. सर्वात जास्त मोठा उपयोग करतो जर होत असेल जीवनामध्ये तर त्याप्रमाणेच मी जे 2012 अगोदर माझं जीवन काळ जर बघितलं किंवा परिसराची परिस्थिती जर बघितली तर त्या ठिकाणी गुरुजीने ज्याप्रमाणे सांगितलं की कर्मकांड त्या गटाने काय ना स्वीकारलं आणि काय नाकारलं, बाबासाहेबांनी काय स्वीकारलं आणि काय नाकारलं, त्याप्रमाणेच जे जे बाबासाहेबांनी नाकारलेलं होतं ते सर्व मी स्वीकारलेलं होतं. त्याप्रमाणे तथागत गौतम बुद्धांनी जे जे नाकारलं होतं ते सर्व मी स्वीकारलं होतं. परंतु ज्याप्रमाणे मी सांगितलं की माझ्या जीवनामध्ये परिस्पर्श झाला आणि माझे काय झालं की मी बदल झालो. एक जो माणूस जो होता की कर्मकांडामध्ये अडकलेला माणूस होता तो काय झाला की चांगला माणूस बनण्याच्या मार्गावरती आला. आणि तसं स्त्रियेचे भारतीय बौद्ध महासभा पुणे शहर, परंतु याचं जे आता की ज्यावेळी सुरुवात झाली त्यावेळी मला नाव माहिती नव्हतं की भारतीय बौद्ध महासभा पुणे शहर यांच्या मार्फत हा कार्यक्रम चालतो. परंतु कालकधी या भारतीय बौद्ध महासभेचे सेक्रेटरी जयसिंग कांबळे गुरुजी या ठिकाणी सातत्याने विहारामध्ये येत होते आणि त्यांनी संभाजी पायलो गुरुजींना या ठिकाणी आणलं होतं. त्यांच्या मार्फत सुद्धा संत गाडगे महाराजांचं प्रबोधनाचा कार्यक्रम झाला होता आणि त्यांच्या विचारधारणेतून या ठिकाणी एक बुद्धविहार या ठिकाणी उभं राहिलेला. आणि बुद्धविहार उभं राहत असताना त्या ठिकाणी माझी सर्व मित्रमंडळी होती परिसरातील जे बाबासाहेबांना मानणारी होती. परंतु फक्त जयंती साजरी करणारी माणसं आम्ही एकत्र आलो आणि एकत्र येऊन आम्ही ठरवलं की आपण बुद्धविहार बनवलं पाहिजे. आणि नकळतपणे आम्ही जेव्हा शोधलं की या ठिकाणी आपल्याला विहाराचं काय नाव दिलं पाहिजे त्यावेळी सर्वांनी आम्ही विचार केल्याच्या नंतर आम्ही या विहाराचं नाव तक्षशिला बौद्ध विहार असं ठेवलं जे सध्या पाकिस्तानमध्ये. परंतु मी वाचलं की त्याच्यामध्ये असं दिसलं की तथागत गौतम बुद्ध हे काय होतं की खूप मोठं त्यांचे विद्यापीठ होते, ज्ञानाचं मंदिर होतं. आणि जर आपल्या विहाराचं नाव जर तक्षशिला बौद्ध विहार असेल तर आपण काय केलं पाहिजे, ज्ञानासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि त्या प्रयत्नातूनच आपल्या बुद्ध विहारामध्ये सर्वांच्या मदतीने या ठिकाणी छोटीशी लायब्ररी आपण सुरू केली. त्याबरोबरच या ठिकाणी महाराष्ट्र शासनाची अंगणवाडी या ठिकाणी सुरू झालेली. त्याचबरोबर 3-4 दिवसापर्यंत म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये डोलटकची सामाजिक संस्था आहे त्या डोलटक संस्थेमार्फत या ठिकाणी विहाराचं शूटिंग करण्यात आलं. या ठिकाणी मुलं जी आहेत ती चांगली त्यांच्या माध्यमातून सुद्धा काय करतात ते शिक्षण घेत आहे. आणि ते शिक्षण घेत असताना त्या ठिकाणी जे समोर जे आपण केलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांची जे प्रतिमा आहेत ते काय होतं की त्या मुलांच्या सातत्याने त्या ठिकाणी. आणि सर्वात आनंदाची अशी गोष्ट की ज्या ज्यावेळी आपलं बौद्ध विहार उघडलं जातं तर त्या ठिकाणी सर्वात मोठी माणसं पहिल्यांदा येत नाही तर काय होतं की लहान मुलं ती सुरुवातीला येऊन बसतात. ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट या ठिकाणी. या कार्यक्रमामध्ये सर्वच जण या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्याचबरोबर प्रकाशन पुन्हा एकदा सांगावं लागतं या ठिकाणी सर्वात महत्वाचं काम जे आपले बोधाचार्य संदीपजी सोनवणे साहेब यांनी केलं. कारण त्यांचा सर्वात मोठा वाटा या कार्यक्रमामध्ये जे आपण ते सुखदायक आनंददायक असं जो हा कार्यक्रम सोहळा बघितला त्याबद्दल त्यांचं खूप मोठं योगदान आहे. त्याचबरोबर त्यांना मार्गदर्शन करणारे सर्व बोधाचार्य गुरुजन वर्ग मार्गदर्शक या सर्वांचा सुद्धा खूप मोलाचा यामध्ये वाटा आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट सांगण्याचा मी आवर्जून उल्लेख करणार आहे. कारण या ठिकाणी सन्मान सत्कार करण्यात आले. परंतु त्यामध्ये काही माणसं जी आहेत की ज्यांचा सन्मान सत्कार मुद्दामून करण्यात नाही आला. कारण ती जी माणसं जी आहेत की सातत्याने बुद्ध विहारासाठी झटणारी माणसं आहेत तर त्यांनी स्वतःचा बुद्ध विहार आहे आणि स्वतः सत्कार करणं हे काही उचित नाही. त्यामुळे जे या ठिकाणी जी बसलेली सर्व जी सभासद आहे ते काय सर्वात जास्त मोठं कार्य. कारण प्रत्येक रविवारी काय केलं जातं की त्यांच्या मार्फत या ठिकाणी गीत सादर केलं जातं. प्रत्येक विहारामध्ये ते उपस्थित राहतात. या ठिकाणी आपण मला मनोबोध बोलण्यासाठी संधी दिली त्या सर्वांचे मी आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद. पहा या विहारामध्ये जवळपास 5,000 पुस्तकं आहेत आणि बरंच जे लहान विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक आहेत
धार्मिक आहेत, बाबासाहेबांचे सर्व व्हॉल्यूम तिथं आहेत पुस्तकांचे, हे सर्व हा जो पुस्तकांचा खजिना जो आहे तो या विद्यार्थ्यांनी असंच लुटत राहावं आणि याच्यातून एक उत्तम उपासक उत्तम नागरिक घडावं हाच भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेचा प्रयत्न आहे। म्हणून आपण प्रत्येक शनिवारी प्रत्येक रविवारी आणि पौर्णिमेला वेगवेगळ्या पुणे शहराच्या विभागामध्ये विहारामध्ये हा वर्षावास प्रवचन मालिका पुष्प गुंफण्यात येत आहे। पुढील पुष्प 25वे गुंफले जाणार आहे उद्या रविवारी संध्याकाळी 4 वाजता फुले शाहू आंबेडकर बौद्ध जन विकास संस्थेचे साकेत बुद्ध विहार संतोष नगर टिंगरे नगर विश्रांतवाडी इथं। ज्यांना शक्य आहे त्यांनी तिथं उपस्थित राहावं। प्रवचनकार आहेत माननीय लताताई दळवी मॅडम, त्यांचा विषय आहे निर्वाण। प्रमुख पाहुणे आहेत माननीय प्रभाताई कांबळे मॅडम। त्याचबरोबर 29 तारीख शुक्रवारी संध्याकाळी 5 ते 8 या वेळेमध्ये नागभूमी कार्यालय भवानीपेठ इथं भाद्रपद पौर्णिमेनिमित्त आपण भंतेजींची देसना आणि संस्थेचे संस्कार विभागाचे प्रमुख आदरणीय प्रकाश नाईकुरजी यांचं प्रवचन आहे। त्यांचा विषय आहे धम्मपद एक अनमोल ग्रंथ। तर आपण सर्वांनी सुद्धा आवर्जून सहकुटुंब सहपरिवार त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं। त्याचबरोबर पुढील शनिवारी 30 सप्टेंबर रोजी आपला वर्षावास प्रवचन मालिकेचं 27वं पुष्प गुंफलं जाणार आहे द लॉर्ड बुद्ध विहार काकडे वस्ती सोमनाथ नगर इथं अशरफ नगर जवळ। संध्याकाळी 4 ते 6 ची वेळ आहे। तिथं प्रवचनकार आहेत माननीय अप्पासाहेब कांबळे आणि यांचा विषय आहे भगवान बुद्धांचे समर्थक। तिथं प्रमुख पाहुणे आहेत बोधाचार्य माननीय रामदास चौरे साहेब। सर्व श्रद्धावान उपासक उपासिकांनी कृपया या कार्यक्रमाला सुद्धा उपस्थित राहावं आणि आपल्या ज्ञानामध्ये वाढ करावी। भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेच्या वतीनं प्रकाशित केलेलं समग्रता वंदना पुस्तक इथं विक्रीसाठी उपलब्ध आहे। त्याचं द्रव्यदान मूल्य आहे 100 रुपये। यामध्ये आपल्या बुद्ध वंदनेमधील प्रत्येक गाथेतील प्रत्येक ओळीतील प्रत्येक शब्दाचा मराठी भावार्थ आपण इथं मांडलेला आहे। प्रत्येकाकडं हे सुखादुःखाच्या प्रसंगी पुस्तक तुम्ही जर एखाद्याला भेट दिलं किंवा दुःखाच्या प्रसंगी दान दिलं तरी हे दुहेरी दान होणार आहे। हे फार उपयुक्त असं पुस्तक आहे, प्रत्येकाकडे असावं हीच इच्छा। त्याचबरोबर कालकतीत भालेराव साहेबांच्या प्रयत्नातून प्रकाशित झालेलं भगवान बुद्धांचा मध्यम मार्ग हे पुस्तक सुद्धा इथं विक्रीसाठी उपलब्ध आहे। त्याचं द्रव्यदान मूल्य आहे 100 रुपये। यामध्ये 4 आर्य सत्य त्याचबरोबर आर्य अष्टांग मार्ग आणि प्रतित्य समुत्पाद या विषयाची ओळख या पुस्तकामध्ये उत्तमरित्या मांडलेली आहे। याच सुद्धा आपल्याकडं संग्रह ठेवावं हीच विनंती। त्यानंतर उपस्थित महिलांचा सन्मान होत आहे। मी स्वागताध्यक्ष सुमित कांबळे त्याचबरोबर आदमाने साहेब यांना विनंती करतो की महिलांचं माननीय वंदनाताई आदमांना मी विनंती करतो कृपया आपण पुढे यावं। या कार्यक्रमाचे प्रमुख प्रवचनकार यांनी कृपया पुढे यावं। आज माननीय आदमाने साहेबांचा लग्नाचा 16वा वाढदिवस नकळत आहे। मला आज आल्यावरच कळालं म्हणून या कार्यक्रमाचे प्रमुख प्रवचनकार आणि प्रमुख पाहुणे या दोघांनाही मी विनंती करतो की कृपया आपण या दोघांचाही सन्मान करावा। यांना उत्तम आरोग्य माननीय कांचनताई कांबळे मॅडम यांना मी विनंती करतो।